मालेगाव जिल्ह्यातील लव जिहाद प्रकरणातील आरोपीला अटक न झाल्यास त्यांना आंदोलन करण्यात येईल दिनांक बारा नोव्हेंबर शनिवार रोजी मालेगावातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व पीडित युवतीच्या कुटुंबाकडून अप्पर जिल्हाधिकारी सो मालेगाव यांना निवेदन देण्यात आले की मालेगाव कॅम्प येथील अल्पवयीन युवतीच्या अपहरण प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे सदर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील पीडित युवतीचा शोध घेऊन आरोपीला अटक करण्यामध्ये पोलीस प्रशासनाला अपयश आलेलं असून पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये कोणतीही प्रगती केलेली नाहीये तब्बल पंधरा दिवसानंतर दे देखील गुन्ह्यातील तपासाची परिस्थिती जैसे थे आहे तसेच सदर प्रकरण हे लव आजशी संबंधित असल्याने प्रशासनाकडून आरोपीला अटक करण्यासाठी मुद्दामहून टाळाटाळ ताल केली जाते पीडित युवतीचे कुटुंब हे गरीब व आदिवासी समाजातील असल्याने त्यांच्याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केलं जात आहे यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री मच्छिंद्र शिर्के जिल्हा धर्म प्रसार प्रमुख भावेश भावसार एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी व पीडित युवतीच्या कुटुंबियांनी निवेदनाद्वारे मागणीनुसार सादर करत लव जिहाद प्रकरणातील युवतीची दोन दिवसांच्या आत सुटका करून फरार आरोपीला ताबडतोब अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे धनराज सपकाळ झुमॉन न्यूज मालेगाव